कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भाजप आणि मनसेकडून वारंवार मागणी केली जात आहे, मात्र प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. गणेशोत्सव ही आता अवघ्या 5 ते 6 दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे गणेशाचे आगमन आता खड्ड्यातून होणार आहे. मनसेने आज आक्रमक पवित्रा घेत लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रशासन, कल्याण डोंबिवलीचे अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सध्या कल्याण डोंबिवलीत प्रशासकीय राजवट आहे. आयुक्तांनी देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पाऊल उचललेले नाही. रस्त्यांसाठी सत्ताधारी पक्षांकडून सतत वेगवेगळी आकडेवारी सांगत निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मात्र रस्त्यांचे काम जैसे थेच आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने आज हे आंदोलन केलेले आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव थाटामाटात साजरा करण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये आधीपासूनच नाराजी आहे, त्यात रस्त्यावरील खड्डे. यामुळे ही नाराजी आणखीनच वाढली आहे. महापालिका प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेची गिनीज बुकात नोंद करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. इथे आमच्या डोंबिवली शहरामध्ये 360 कोटी, 460 कोटी, कधी 255 कोटी, कधी 455 कोटी असे आकडे नेहमी दिले जातात. रस्त्यांचं काम काय होताना कधी दिसत नाही. आज तुम्ही बघू शकता आपण लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या खाली आहोत. दरवर्षी आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं, पण कधीच कुठलाच रस्ता धड अवस्थेत आहे असं दिसत नाही. प्रशासनाचा निषेध करून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. गणपती बाप्पा 4 ते 5 दिवसांनी येणार आहेत, गणेशोत्सव आहे, आणि तरीसुद्धा या आयुक्तांना आणि सिटी इंजिनियरला लाज वाटत नाही आहे. डोंबिवली आणि कल्याण सगळ्या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे, त्यामुळे गणपती बाप्पा आता तरी त्यांना सुबुद्धी द्यावं अशी आम्ही पक्षाच्या वतीने बाप्पाला प्रार्थना.